कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि शिवशाहू विचारांचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व. मराठा आरक्षण आणि गडकोट संवर्धनाच्या प्रश्नावरून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात सुरू करण्याचं श्रेय देखील संभाजी राजांनाच जातं. त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, पण पराभवानंतर ते राजकारणापासून अलिप्त राहिले. गोपीनाथ मुंडेंनी सर्वप्रथम त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ते भाजपमध्ये आले तर पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढेल असं भाजप नेत्यांना वाटतंय. मात्र त्याचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये म्हणून आता त्यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या घराण्यात माझा जन्म आहे मला सार्थ अभिमान आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त माझा ज्या विचारांनी माझी जी वाटचाल चालू आहे या विचाराची दखल घेऊन त्यांनी मुख्यमंत्री आपलं पंतप्रधानांनी जी शिफारस केली मुखर्जी साहेबांच्याकडे आणि मला प्रेसिडेंट नॉमिनेशन जे झालेलं आहे याबद्दल मी मनापासून या तिघांचं आभार व्यक्त करतो. त्यांच्या नियुक्तीमुळं मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते नाराज झाले, पण त्यांची नियुक्ती हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा विजय असल्याचं मानलं जात आहे. आरक्षणाच्या लढाईबरोबरच मराठा समाज भाजपबरोबर राहावा यासाठी आरक्षणाची लढाई महत्त्वाची होती आणि या लढाईतला अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ते संभाजीराजांच्याकडे बघत होते आणि नेमका हाच मोहरा त्यांना हवा होता म्हणून तर ते गेले 2 वर्षे प्रयत्न करत होते आणि शेवटी संभाजीराजांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने एक मोठी स्मार्ट खेळी केलेली आहे. मला खात्री आहे की त्यांच्यामुळं शाहू महाराजांचा विचार महाराष्ट्रामध्ये पुन्हा अतिशय कार्यक्षम पद्धतीने जिवंत राहणार आहे आणि हेच त्यांचं मोठे वेळ असं मला वाटतं. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यातील संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर गेल्यामुळं भाजपची ताकद वाढली आहे. भाजपची ही खेळी म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्यासारखंच आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.